विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारासाठी इच्छुक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला. भाजपकडून बुधवारला विधान परिषद निवडणुकीच्या 5 उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये पंकजा मुंडे यांचं नावच नाही. पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीचे 20 तारखेला होणाऱ्या 10 विधान परिषद जागांसाठी 5 उमेदवार आत्ताच केंद्र कार्यालयाने माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजीने घोषित केलेले आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमच्या खूप सीनियर कार्यकर्त्या उमाताई खापरे आणि विधान परिषदेचे माजी सदस्य राज्याचे उपाध्यक्ष प्रसाद लाड, अशी 5 नावं ही केंद्राने आता घोषित केलेली आहेत. यातल्या जवळजवळ सगळ्यांचे उमेदवारी अर्ज आज आम्ही भरतो. खास करून पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती, पंकजा मुंडे यांची नावा चर्चा होती, काय झालं असं की पंकजा मुंडेंना यावेळेला संधी नाही मिळाली? नाही, आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळेजण कोरी पाकिट असतो, जो पत्ता लिहिल तिथे जात असतो. आणि त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याने त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते, पण निर्णय हा शेवटी संघटना करते आणि प्रामुख्याने विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा याचे निर्णय हे केंद्र करत असतं. आणि केंद्राने केलेला निर्णय हा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो. पंकजाताईंची उमेदवारी व्हावी यासाठी माननीय देवेंद्रजींसहित आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल. ऑलरेडी पंकजाताई ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत, भविष्यातला आणखीन काही विचार केला असेल. केंद्रीय पातळीवर चर्चेत येतं, तुम्ही प्रयत्न करता, मात्र त्याचं नाव पुन्हा काढ मारण्यात येईल आणि त्यामुळे जे कार्यकर्ते त्यांचे समर्थक आहेत त्यांची मोठी नाराजी समोर येते, ते उघडपणे येते. त्याबद्दल पक्ष काय करायचं? जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे बरोबर, जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त केलेली न मिळण्यामुळे नाराजी व्यक्त करणे बरोबर, परंतु भारतीय जनता पार्टीतली नाराजी ही नेहमी जसं आपण पाण्यामधलं एखादं जहाज अचानक क्रेनने उचललं तर पडणारा जो खड्डा असतो तो जसं विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड भरला जातो, तसं नाराजीसुद्धा त्या पाण्यातल्या खड्ड्याप्रमाणे क्षणभराची असते. त्यामुळेच मगाशी मी म्हटलेलं पुन्हा रिपीट करेन, इच्छा व्यक्त करणं, अपेक्षा व्यक्त करणं आणि न झाल्यामुळे नाराजी व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही. केंद्रीय पातळीवर काही जबाबदारी दिली जाईल आता पंकजा मुंडेंना? ऑलरेडी पंकजाताई ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत, मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. मध्य प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेशनंतर, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतरचं. त्यामुळे त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. आणखीन काही जबाबदारी केंद्राच्या कल्पनेत असेल? भाजपाच्या उमेदवारीमध्ये आत्ता प्रदेशनिहाय आणि जातीनिहाय सुद्धा कॅल्क्युलेशन समोर दिसून येतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमा खापरे यांचं नाव सगळ्यांना आश्चर्यकारक. आणि दुसरं, श्रीकांत भारती देखील संघटन मंत्री थेट राजकीय प्रवासामध्ये दिसतात, भाजपामध्ये हा फार तसा. श्रीकांत भारती हे संघटन मंत्री नाहीत. भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन मंत्री जे असतात त्यांना अशा प्रकारची कुठली निवडणूक लढवता येत नाही. श्रीकांत भारतीय हे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत. आता महाराष्ट्राला संघटन मंत्री नसल्यामुळे त्यांना सरचिटणीस (ब्रॅकेट संघटन असं म्हटलेलं आहे. असे आणखीन एक सरचिटणीस आहे ज्यांना महाराष्ट्राचे सरचिटणीस (ब्रॅकेट मुख्यालय म्हटलेलं आहे, अतुल वझे. आणि त्यामुळे श्रीकांत भारतीय हे संघटन मंत्री नाहीत आणि संघटन मंत्री नसल्यामुळे संघटन मंत्र्याची संघटन सरचिटणीस आहे ना तरी भूमिका ते बघा.